रजत सूर्य पवार यांच्याकडे इसके साउंड्स एंड इवेंट्स मनसे चषक आदित्य प्रिया डोमेस्टिक इलेवन स्पोर्ट क्लब कलंबोली तक मतलब दुनिया धन्यवाद डीजे एकदा काय ते होऊन जाऊ दे फलंदाज की गोलंदाज गोलंदाज की फलंदाज षटकार की चौका यावेळेस बघा एक ते गोलंदाज प्रतीक ठाकूर याने पहिला चेंडू बघितला तो अकोटपा चेंडू होता त्यावरती आले चार धाव परंतु यावेळेस गोलंदाज प्रतीक ठाकूर याने फलंदाज सचिन ठोंबरे यावेळेस बघा पुन्हा एकदा अकोटपा चेंडू होता चेंडू पुन्हा स्टीवर करायचा होता बॅटचे आउटर घेत चेंडू यावेळेस फलंदाज सचिन ठोंबरे आणि सागरांच सेगी आणि शिवा यावेळेस दोन चित्ते खेळपट्टी धावसंख्येचा फलक मात्र सात ने पुढे वधारतोय सेन्सेक्स जसा सकाळच्या क्षेत्रामध्ये असतो ना त्या प्रकारचा धावसंख्येचा आलेख आता मध्ये कुठे काय होईल आपण वाढतोय आणि निश्चित दोघांनी संघाला ते माहिती आहे की आपण
तर दरम्यान या इथे परचू झालेले सागर फलंदाज सॅगी मात्र इना फलंदाज बात तंबूच्या आश्रयाला यावेळी आपण ऐकत नाराज सागर मात्र बाद होतोय आणि निश्चितच ज्यासाठी षटक क्रमांक एक हाताने जबाबदारी होती ती जबाबदारी स्वतः संघटनाने मात्र लिव्यापणे पूर्णपणे पार पाडली. गोलंदाजा प्रतीक ठाकूरचा जर विचार केला तर निश्चित सामना असेल. याच सातच्या सरासरी जर आपण विचार केला तर 28 ते 30 मध्ये मारू शकतो. पैसे जास्ती धावा ह्या तुम्हाला जमा सचिन ठोंबरे यावेळेस आता मात्र पाहिल्यामध्ये समोर आहे तो यावेळेस स्विच हिटचा फटका प्रयत्न मात्र सफल ठरतोय. फटका जर चांगला पडला असता तर मग मात्र किमान चार धावा धावपळीमध्ये आल्या असत्या. परंतु एक चांगली द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे अमन लोहिया विरुद्ध हॅलो.
तर या दरम्यान आपण विचार केला तर सचिन ठोंबरे म्हणजे शिवा यांनी जर सलग 3 षटकार जर ठोकले सलग 3 षटकार तर काका ठोंबरे यांच्याकडून मात्र रोख रक्कम 2001 रुपयांचं पारितोषिक इथं आलेलं आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर इन ॲट नंबर 4 वरती आपण पाहत आहात फलंदाज अक्षय सावंत. अक्षय सावंत यावेळेस आपण पाहतो इन ॲट नंबर 4 वरती येतोय. अक्षय सावंतचा विचार केला तर KPL मध्ये म्हणजे मागच्या श्रेणीमध्ये गेल्या पर्वामध्ये सर्वात जास्त बोली लागणारा हा होता फलंदाज खेळाडू होता. या दरम्यान बघा बैठकी फटका मारला चेंडू गेलाय तो लॉंग लेगच्या माध्यमातून 4 धावांकरिता आणि अतिशय सुंदर देखना फटका आले आले. आपले मनसुबे काय आहेत आपले इरादे काय आहेत हे त्यांनी या फटक्यावरती दाखवून दिलं. बैठकी फटका होता जसा टप्पा पडला तसा नटराज मुद्रेमध्ये त्यांनी येऊन बॅटचा फेस ओपन केला चेंडू गेला तो फाईन लेग आणि लॉंग लेगच्या माध्यमातून 4 धावांकरिता. या 4 धावांचं समीकरण आता 4 वाढते. धावसंख्येचा आलेख जो थांबला होता जो एकेर दोन धावांवरती तो धावता अक्षय सावंत जसा आला तसा 4 त्याने उसळी घेतली आणि धावसंख्या थांबली ती 2-12 घरामध्ये. 2-12 हे धावसंख्या 10 फलकावरती आहेत. जमेची बाजू 1 म्हणजे सलामीला आलेला फलंदाज सचिन ठोंबरे शिवा अद्याप देखील खेळपट्टीवरती उपस्थित आहे. गोलंदाज विलास करंजा विचार केला तर आता मात्र विचार करण्यास भाग पाडलंय की कोणत्या आणि कशा प्रकारचा चेंडू टाकावा लागेल अक्षय सावंत याला थांबवण्यासाठी. आखो टप्प्यात चेंडू होता अन इव्हन बाउन्स होता ज्या जो अंदाज बांधला होता त्यापेक्षाही तर निश्चितच तर तिसरे पंच यावेळेस दादा भोईर हे देखील आलेले आमचे मान्यवर आदरणीय काका ठोंबरे यांच्या माध्यमातून सचिन ठोंबरे याला देखील एक पारितोषिक आलेले. सलग 3 षटकार जे मारले सचिन ठोंबरे उर्फ शिवा याने तर सलग 3 षटकारसाठी 2001 रुपयांचं रोख पारितोषिक इथे आलेले. तर या दरम्यान 1 धाव मात्र मिळते 13 धाव संख्या धाफलकावरती इथे इथे तिसऱ्या पंचांची मागणी इथे आता मात्र केली गेलेली आहे. दबाव तंत्र असतं श्रीकांत आपण ज्यावेळेस बघितलं ना तर दबाव तंत्राचा वापर ज्यावेळेस गोलंदाज आपल्या एका चांगल्या लयीमध्ये सुना तर त्याची लय कशी बिघडवायची हे एक निश्चितच दबाव तंत्राचा वापर करतात ही एक कला आहे. आणि निश्चितच आपण त्या कलेमध्ये जर फलंदाज झाला नाही यशस्वी तर मग मात्र धावसंख्येचा मात्र एक उदाहरण चांगली होते. या दरम्यान आव्हान तर चेंडू 1+1 अशा 2 धाव आता मिळतात. या 2 धावांचं समीकरण मात्र 2 वाढतं. धावसंख्या आहे ती 15 बघा जसा तिसरा पंच आगमन झालं खेळपट्टीवरती त्याप्रकारे जी लाईन आणि लेंथ होती दबाव आता मात्र कुठेतरी पाहायला मिळतोय तो गोलंदाज विलास कदम याच्यावरती. म्हणजे बघा ज्यावेळी धावा आपल्या बॅटमध्ये येत असताना अशा लहान सहान ट्रिक्स ज्या असतात ना चालाखी आपण ज्याला म्हणतो त्या जर तुम्ही वापरल्या तर मग मात्र निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. या दरम्यान थेट फेकी करण्याचा प्रयत्न होता फेकी मात्र फसते परंतु स्वच्छरित्या पॉपिंग क्रीजमध्ये आपल्या पोहोचतोय तो सचिन ठोंबरे उर्फ शिवा हा फलंदाज. अतिशय चकमा देणारी गोलंदाजी बघा बोटांची जादू काय असते आणि वापर कसा कुठे आणि कोणत्या लाईन आणि लेंथ वरती करावा ना याचं जिवंत याचं मूर्तवंत उदाहरण यावेळेस विलास कदम याच्या करू. या दरम्यान चेंडू हवेतने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि शशी जाधव याच्या माध्यमातून मिळते तो झटका सिग्नल स्पोर्ट क्लब कडून सांगला फलंदाज अक्षय सावंत बॅक टू द पवेलियन.
हेलो तर धन्यवाद थैंक यू सो मच योगेश माग यांचा आवाज आपण ऐकला. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. चिती आपण पाहतोय जवळपास चौथ्या फेरीतील तिसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय जिथे निश्चितपणे या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत असेल संघर्ष. संघ असा कोणता संघ असणार आहे त्यांच्या समोर दोन हात करेल. जिथे आपण पाहतोय दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद 15 ही धावा संख्या आपण पाहतोय. खेळपट्टीवरती रोशन पाटील तत्नंतर सचिन ठोंबरे आघाडीचे फलंदाज आहेत. सलामीवीर म्हणून या ठिकाणी प्राचरण झालेत. परंतु सचिन ठोंबरे अद्याप देखील शांत पाहायला मिळतात. सचिन ठोंबरे मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. मोठे मोठे फटकेबाजी ही त्यांची ओळख आहे. षटकार आणि चौकारांमध्ये बाहेर असलेला खेळाडू आहे. परंतु सातत्य मात्र या सामन्यामध्ये राखलं गेलं आहे दोन षटकांमध्ये. परंतु पाहायचं येणाऱ्या दोन षटकांमध्ये कशा पद्धतीनं या डावाला आकार केला जातोय. ओहो हो चांगला चेंडू फेकला. यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. जिथे शतरक्षक पहा काय प्रयत्नाची पराकाष्ठ करतोय. स्लाइड झाले थोडेसे. जिथे धावा पाहायला मिळाल्या तब्बल तीन. आणि या तीन धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. गणेश बत्रे आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्कवरती. कामोटेंकडून मारा करणारा गोलंदाज गणेश बत्रे. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय तोंडरा एक्सप्रेस रोशन पाटील. रोशन पाटीलच्या नावावरती देखील टू व्हीलर बाईक आहे. मी कित्येक वेळा देखील सांगितला. परंतु पा आणखीन मोठा तगडा लांब लचक वाईट. बघा अंपायर अंपायर यांची अदा यांच्यावरती झालेत फिदा. प्रेक्षक 19 धावा आता फलकावरती पाहायला. बरं बिली बावड्यांची आठवण येते. सुरेश मुनीम आज पहा एका वेगळ्याच रंगामध्ये आहेत. आ त्यांची झलक सबसे अलग. येस येस कळंबळीमध्ये आम्ही पोलाडला पाहिलं मॅक्सवेलला पाहिलं. आता हे बिली बावडर पाहतोय अगदी स्वतःच्या तलाबरोबर अडवण्याचा प्रयत्न. एक सुरे एक छेल टिपलाय. पंचांचं बोट होतं आकाशाकडे. चौथा झटका. एकोणीस या धावसंख्येवरती चौथा षटका बसला. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. त्या षटकातील चेंडू झाले तोड. अजून देखील येणाऱ्या चेंडूवरती कितपत धावा जमवल्या गेल्या जातील हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्तक असेल. गणेश बत्रेवरती केलेला विश्वास. पहिल्या चेंडूवरती तीन धावा. बघा प्रतीक ठाकूर आपण पाहू शकाल. आज पोलीस वर्ग देखील त्याच्याशी हस्तलंदन करताना इन ऍक्शन मैदानातून त्याला अक्षरशः बोलवणं गेलंय. आज मी सकाळपासून चर्चा देखील या खेळाडूशी करतोय. आज कळंबोलीमध्ये सर्वाधिक स्वाभिमानाने अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या नावावरती चक्क दोन टू व्हीलर बाईक आहेत आणि हे फॅन फॉलोअर्स नव्हे तर मी म्हणेल हे मोठ्या खेळाडूंची निशाणी महानतम खेळाडूंची निशाणी असते. तुम्ही मैदानावर त्याची छाप पाडा की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर सगळेजण मेहनतीवर तुमच्या सर्वजण तुम्हाला ओळखतील. तुम्हाला परिचय देण्याची गरज लागणार नाहीये. तुम्हाला दुसरे परिचय देतील असं काम करा. आणि म्हणजे प्रत्येक ठाकूर आज आपण पाहतोय अक्षरशः चक्क मैदानाच्या बाहेर या ठिकाणी बोलवलं. सचिन ठोंबरे नाराज आहेत. करायचं तरी नेमकं करायचं काय. अगदी जखमी वाघ म्हणतो ना आपण शिकार करण्यासाठी धडपडत असतो तशा प्रकारची सचिन ठोंबरेची अवस्था पाहायला मिळते. नौ स्ट्राईकला आहेत. स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. रुपेश पुजारीला नेमकं करायचंय काय. एक धाव काढायची की मोठा फटका सजवायचा. अगदी दोन अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश पुजारी. तो पाहायचंय होणार काय. 19 धावा धावपलकावरती आहेत. गणेश वत्रे चांगली गोलंदाजी साकारतोय. फटका पुन्हा एकदा फसलाय. काय या ठिकाणी गोलंदाजी साकारली गेली. साती आहे चाणक्य बुद्धीची गोलंदाजी. गणेश आणि विलास हे दोन असे खेळाडू आहेत की ज्यांनी आपल्या गोलंदाजीनं
फलदांची भंभीरे उडावली आहे. चुटून येतोय कुठून जातोय कुठून हे देखील समजत नाही आहे. स्विच हिट करायचा होता बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी गोलंदाजी आवडली असेल तर गणेश पत्रेच्या माध्यमातून सात चेंडू डॉट पहायला मिळालेत. काय गोलंदाजी सा करतोय. आता मात्र स्ट्राइक घेणार का. आता मात्र नकारात्मक कॉल. सलग चार चेंडू डॉट फेकले. तीन षटकांचा खेळ झाला समाप्त. तीन षटकांमध्ये धावा उभारल्यात फक्त आणि फक्त 19. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये किती धावा उभारल्या गेल्या जातील. सचिन ठोंबरे नावाचं वादळ तुफान मैदानावरती अजून देखील आहे आणि शांतता तर जरूर पाहायला मिळाली आहे. पण ती शांतता वादळापूर्वीची तर नाही का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. घड्याळाची वेळ दर्शवते पहा 4:19. संघर्ष संघाचे संघनायक देखील आतुरतेने वाट पाहत असतील. कोणता असा संघ असणार आहे जो आमच्याशी थेट भेटणार आहे. आणि त्या भेटणाऱ्या संघाची देखील वाट पाहतोय. एकीकडे आदित्य प्रिय आहे दुसरीकडे श्री गणेश संघ आहे. दोन्ही संघ असे आहेत मित्रांनो सहजासहजी हार न मानणारे संघ आणि संघ मात्र एकमेकांशी झुंजताना पाहायला मिळतात. शिवछत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणावरती मगा बँजोचं देखील आगमन झालं. ही एक विशेष संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. राहुल शिरीष चव्हाण यांच्या माध्यमातून आपण संकल्पना ऐकली. बँजो पथक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन ठोंबरे उर्फ शिबा यांनी सलग तीन षटकार लगावले तर रोख रक्कम तब्बल काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. मागाशी त्यांनी 1,500 दिलेत. आता 5,000 किरकोळ त्यांच्यासाठी नगद राशी आहे. फक्त सचिन ठोंबरेला षटकार लगावणं गरजेचं आहे. आता षटकार लगावले गेले जातील का. कारण सचिन ठोंबरेकडे ती ताकद आहे कुवत आहे मोठी धमाक आहे प्रोटेक्शन आहे सचिन ठोंबरे. परंतु पाहायचं आहे. एक धाव मिळाली आहे दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये होतील की बात. पण रुपेश करतोय चुकी. चुकीला माफी नाही. सचिन ठोंबरे याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. सचिन ठोंबरे एक मात्र असा खेळाडू आहे तो कोणत्याही धावसंख्येकडे वाटचाल करू देऊ शकतो. परंतु पाहायचंय काय होणार. या एंड कडून षटकार लगावणं इतकं तर सोपं नाहीये. ते षटकार लगावले गेले जातील का. सचिन साठी एक सत्व परीक्षा असेल. चला टेम्पो वाले इकडून गाडी घाला तिथून आपली गाडी जाणार नाहीये. परत एक्सिलेटर वरती पाय द्यावा लागेल. रेस करावी लागेल सचिन ठोंबरेला. कमी धावसंख्येमध्ये कुठेतरी गुरफटताना पाहायला मिळतो श्री गणेश संघ. आता श्री गणेश संघ आता मात्र एका चांगल्या किमान एका आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करेल का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. परत खेळपट्टीवरती चला गाडीवाले टेम्पो गाडीवाले साई मंडप डेकोरेटर्स टेच्या मागून घ्या. आपण गाडी सामन्यामध्ये व्यत्यय येणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि सामना देखील तेवढाच संघर्षाचा सामना पाहायला मिळतोय. सामना देखील तेवढा स्वाभिमानाचा सामना पाहायला मिळतोय. आत्मसन्मानाची लढत पाहायला मिळते. कोण जिंकणार कोण हरणार याच्याकडे उत्कंठा लागली आहे. 20 धावा झालेत धावपलकावरती. विलास कदम फिरकीचा जादूगार चांगला तर फटका सजवलाय. अलंत गारपीटच्या साह्याने चेंडू लगावच्या क्षेत्रामध्ये गेलाय. जिथे पाहायला मिळेल स्ट्राईक कोणाकडे असेल हेच पंचांना देखील आता मात्र विचार करावा लागेल. सचिन मात्र एक 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 धाव घेण्यासाठी झडतोय. झगडताना पाहायला मिळतोय लढताना पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 21. सचिन ठोंबरेची चाललेली ती पडझड धडपड धडपड केल्याशिवाय काही साध्य होत नाही आहे. तुम्हाला धडपड ही करावीच लागेल.
ज्याच्यात हिम्मत आहे त्यालाच किंमत आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा ना जे करायचं ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. तर लोकांचं काय आहे, चांगल्या काळात शिव्या दिला आणि वाईट काळात शिव्या दिला, चांगल्या काळात काळात टाळ्या वाजवायलाच उपयोगी पडतात. त्यामुळं जे करायचं आहे ते तुम्ही स्वतःच्या हिमतीवर करायचं, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. सचिन टोंबरेला हिंमत दाखवावी लागेल. 22 धावा झालेत, या षटकातील चेंडू मात्र 3 बाकी आहेत. 13 धावसंख्येवरती खालतोय. 5000 रुपये मिळवण्याची नामी संधी आहे आणि ती संधी मिळवली जाणार का? फटका फसलाय का काय, चेंडू टप्पा पडल्यानंतर गर चेंडू फिरतोय. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किरकीनं, आपल्या फिरकीनं. विचंबित केलाय, फटका तर चांगला सजवलाय, ॲनिमेशन देता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक सूरज राऊत आलेत खाली. सचिन टोंबरेचा खेळ खल्लास 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 खल्लास. तेवीस धावा धा फलकावरती आपण पाहतोय. विलास कदम गोलंदाजी तयार, चर्चेचं नाव आलंय. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, त्या पंथांचं बोर्ड देखील आकाशाकडे झालंय. काका काकासाहेब टोबरे कुठे आहेत?
यस यस, आज काका साहेब ठोबरे एटीएम घेऊन आलेत, फक्त आणि फक्त शिबा शिबासाठी घेऊन आलेत ते. शिवान आज मात्र नाकुश केलाय, कारण याच्यामध्ये मी म्हणेल शिवाची काय चूक नाहीये, तो नॉन स्ट्राईकलाच राहिला. ज्याला का स्ट्राईक भेटलं असतं तरी काही चित्र थोडस वेगळं असू शकलं असतं. तो क्रिकेट एका कोणत्या खेळाडूवर नसतं मित्रांनो, क्रिकेट 11 खेळाडूंना घेऊन खेळायचं असतं. तुम्ही एक नसून 11 आहात असा हा दृष्टिकोन तुम्हाला या ठिकाणी ठेवावा लागेल. त्यावेळेस क्रिकेट हे चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं जातं. कारण स्वप्नील गाडगे आपण म्हणतो ना, तुम्हा आम्हा भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं ना त्याचं नाव क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जिद्द, क्रिकेटमध्ये चिकाटी, क्रिकेटमध्ये शौर्य, क्रिकेटमध्ये ड्रीम, क्रिकेटमध्ये स्वप्न, क्रिकेटमध्ये चिकाटी आहे, क्रिकेटमध्ये परिश्रम आहे. आणि काकासाहेब ठोंबरे यस आहेत. येस रवि उतेकर देखील आहेत. मग कॉमेंट्रीसाठी देखील आता एटीएम खुलं झालंय. जो शब्दांचा जास्त भंडारा करेल त्याला देखील पैसे आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. खरं कलाकारासाठी काय हवं हे सवय कलाकारासाठी ही पोच पावती असेल. रवी उतेकर देखील आहेत, यांचा सत्कार या व्यासपीठावरती केला जाईल. जुने शिवगर्जना संघाचे खेळाडू या सुरेश मुनीम वाट आपण येस गाडी काढायची तिथून येस. बँजो एक आपली झलक होऊ द्या. बघा बँजो पियानो जे वाजवतात ना त्यांना अक्षरशः मी सांगेल डोळ्याने दिसत नाहीये, पण त्यांची जी कला वा वा जबरदस्त आहे, कौतुक करावं लागेल. मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या मित्रांनो. खरंच जबरदस्त वाद्याचं काम. गाडी काढा इथून सुद्धा दिसत नाहीये, तुम्ही तिथं बघा. येस रवी दादा यांचा सत्कार केला जातो. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते रवी उतेकर यांचा सत्कार करायचा आहे. शिवगर्जना संघाचे जुने खेळाडू, अष्टपैलू खेळाडू रवी उतेकर कॉमेंटेटर देखील आहेत. येस ए गाडी काढा पटकन गाडी. ज्याची कोणाची गाडी आहे मोरे, हे मोरे कॅमेरा मार त्या गाडीवर, कॅमेरा मारा आपण त्या गाडीवरती. त्याच्यावरती गाडी देखील निघणार नाहीये. पा त्या गाडीचे लाईट्स या ठिकाणी आरसा या ठिकाणी उठतोय, आरसीचा त्रास होतोय खेळाडूंना. गाडी नंबर काय, कॅमेरा थोडासा फोकस कर. चला या ठिकाणी जय मल्हार फोर फिटनेसच्या पॅव्हिलियन मध्ये बाजूला MSHR BK 1559 स्विफ्ट डिझायर जी गाडी कोणाची आहे त्या गाडी मालकाला आम्ही विनंती करतो की प्लीज आपण तिथून गाडी काढा, किंवा आपली ती गाडीची आरसी आहे ती आपण क्लोज करा. येस बँजो येस बँजो बँजो वाले बँजो. चला वाघमोडे मामांचा देखील सत्कार केला जाईल. मी आयोजकांना विनंती आहे की वाघमोडे मामांचा विलास वाघमोडे मामांचा देखील सत्कार आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. अगं बँजेवाले तुम्हाला आता मात्र संधी केली जाईल, दिली जाईल. आता आमचे डीजे ऑपरेटर थांबतील, तुम्हीच तुमची गाणी वाजवायची. येस नाऊ बॅक टू क्रिकेट, येस गेम इज ऑन. आता आराम करतील उदय पवार. तुम्ही षटकार चौकार गेल्यानंतर काय वाजवाय ते वाजवा, परंतु पहा पहिला चेंडू. शून्य धाबा, धापलकावरती आपण पाहतो विशाल बीसे काय गोलंदाजी साकारताय. पहिला चेंडू तो स्लोअर प्रतीचा फेकला आहे,
पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जिथे राजेश पुजारी चेंडूचा पाठलाग करतात, पहायचा चेंडू अडवला गेला साहिल का, परत चेंडू गेला सीमारेषे बाहेर, डावरलाल चौकार। थैंक यू सो मच। आज मात्र लग्नातली आठवण आली। बँजो एका जुन्या काळामध्ये असे बँजो या ठिकाणी पथक पाहायला मिळायचे, त्यानंतर पहा ए भाई ये बैजी वाले की कमाल है, आज सैराट फिल्म की याद आई। बघा आता माझं सैराट झालं बैजी वाले देखील, आता मात्र खरं नाही आहे, जाड आणि दूर संघट असा आहे। संघाची एकूण धावसंख्या 8 आहे, आता लावली गेली झालं का वाट। विशाल भिसे हो चांगला चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात। बघा चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, पहिल्या चेंडूवरती शून्य, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, तत्तर डॉट, संघाची एकूण धावसंख्या 8। हा यस 8 धावसंख्या आहे। धावपलकावरती आपण पाहतोय प्रतिद्वंदी पथकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय फटका चांगला असतो। संपाय चेंडूवरती चौकार आहे, त्या संघाची एकूण संख्या 12 धावा। धापलकावरती आता मात्र विकेटच्या अंतिम फेकलाय, जिथे एक धाव तर मिळेल आणि पहा एका धावे समाधान मानावं लागलंय। एका षटकाचा खेळ झाला समाप्त, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल, त्या मात्र बिनगडीबाद 13 धावा। धावपलकावरती आपण पाहतोय सुरेख अप्रतिम सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली। 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, तर मी विनंती करेल संघर्ष संघाचे संघनायक आपण यायचंय। बघा रवी उतेकर यांचे चिरंजीव रोशन उतेकर देखील आपण इन ऍक्शन मैदानामध्ये पाहू शकाल। शिवगर्जना संघाचे अष्टपैलू खेळाडू, माजी खेळाडू आपण पाहतो रवी उतेकर, आज मात्र व्यासपीठावरती बसून मनमुराद आनंद लुटतात। येणारे 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, तत्पूर्वी मी विनंती करेन संघर्ष या संघनायकाला की आपण या गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतो कैलास साधव। कैलास चौधरीला आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती टू व्हीलर बाईक पाहायला मिळाली। ओहो चांगला चेंडू फेकलाय, स्लोवर प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला, समीकरण पाहायला मिळतंय। अजून देखील 17 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। कैलास जाधव आपण पाहतो एलाचे इकडे मारा करणारे गोलंदाज, तर प्रतीक ठाकूर आपण पाहतो आणि मार्क वरती प्रतीक ठाकूर, आज मात्र प्रत्येकाच्या औठावरती प्रतीक ठाकूरचं नाव येत आहे। फटका तर चांगला सजवला, आली लहर कहर कहर। थैंक यू सो मच बैंजो पार्टी, थैंक यू सो मच बैंजो पार्टी। ओ वाजवा तुम्ही, कारण चौकार जवळपास जाईलच, येस गेलाय। येस फक्त एका धाव्याची गरज आहे, म्हणजे औपचारिकता बाकी आहे। प्रतीक ठाकूर काय फलंदाजी साकारतोय, त्याला संघर्ष संघाचे संघनायक या आपण लवकरात लवकर यायचंय।
यस ललित केशवड आहेत का? तर जवळपास ही विजयाची धाव कंप्लीट होईल का? रोशन उतेकर चेंडूवरती आलेत, विजयाची धाव कंप्लीट झाली, विजय